माझा आजचा मूळचा विषय जो आहे तो महाराष्ट्र मोदींचा गुलाम झाला आहे का, महाराष्ट्र मोदींचा गुलाम झाला आहे का असा प्रश्न मी काश विचारतोय मित्र। महाराष्ट्र कधी गुलाम नव्हता, महाराष्ट्राने गुलामीच्या दिवसातही बंडखोरी केलेली आहे, पण गेले काही दिवस हा प्रश्न वारंवार पडतोय की जे दिल्लीहून आदेश येतील तेच महाराष्ट्रात अंमलबजावणी त्याची केली जाते। काय काय झालंय महाराष्ट्राला, विषण्ण व्हायला होतं, उद्वेग होतो, काय झालंय महाराष्ट्राला नेमकं, महाराष्ट्र मेलाय? पूर्वी सेनापती बापट म्हणाले होते की महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले, मग असा जो महाराष्ट्र आहे तो इतका लाचार का झाला दिल्लीच्या सत्तेपुढे? आणि या लाचारीचं ताजं उदाहरण जे आहे त्यावर मी आज बोलणार आहे। तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, टेलिव्हिजनवरून आलं असेल, वृत्तपत्रातून आलेलं आहे, पण महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासातले सगळ्यात नादान राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला। शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं सर्वोच्च दैवत आहे। शिवाजी महाराजांविषयी जितकं लिहिलं गेलं आहे महाराष्ट्रामध्ये तितकं इतर कुणाविषयी लिहिलं गेलं असेल की नाही याविषयी शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे। पण भगतसिंग कोशियारी, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले राजे होते असं म्हणाले, आणि त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी करून शिवाजी महाराजांचा अपमान केला, तरी महाराष्ट्र पेटून नाही उठला। व्यासपीठावर महाराष्ट्राचे सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवारही होते, तेही काही बोलले नाहीत। मला धक्का बसला, मी तुम्हाला सांगतो, माझं मन विदीर्ण झालं, मनामध्ये एक वेदनेची कळ उमटली की राज्यपाल नावाचा हा राजकारणी जो नरेंद्र मोदी सरकारने नेमलेला आहे, म्हणजे एका अर्थाने मोदींचा नोकर आहे, तो एका जाहीर व्यासपीठावर येऊन आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करतो, आणि हे नेते काही बोलत? विकून टाकला आपला स्वाभिमान? मी तुम्हाला सांगतो, माझं वय लहान आहे, शरद पवार ज्येष्ठ आहे, त्यांचं वय मोठं आहे, पण मी जर त्या जागी असतो तर त्याच व्यासपीठावर राज्यपालांना सुनावलं असतं की हे तुम्ही बोलताय ते गैर बोलताय। शरद पवार का बोलले नाही? मला खरंच शरद पवारांकडून अपेक्षा होती, कारण त्यांना काही एक वैचारिक भूमिका आहे, पण आजकाल राजकारणामध्ये शरद पवार इतके बुडालेले दिसतात की राज्यपालांना त्या त्यावेळी रोखण्याचं पण काम त्यांनी केलं आहे की नाही हे तपासावं लागेल। शरद पवार बोलले नाही, गडकरींकडून अपेक्षाच नाही, गडकरी तर मोदींच्या सरकारमध्ये, ते राज्यपालांना त्यांनी जर रोखलं, गडकरी स्वतः सांगायचं, अहो तुम्ही माझी तुलना शिवाजी महाराजांशी करताय हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? पण गडकरी कशाला बोलतायत, ते स्वतःच्या मस्तीत, शरद पवार काही बोलले नाही। माझ्या मते महाराष्ट्राचा धडधडीत अपमान या व्यासपीठावर झाला मित्र, धडधडीत अपमान झाला, आणि तरीसुद्धा महाराष्ट्र पेटून नाही उठला। तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या नावाने इथलं राजकारण चालतं, प्रत्येक पक्ष सत्ताधारी भाजपपासून ते थेट छोट्यातल्या छोट्या पक्षापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं जातं, पण जेव्हा शिवाजी महाराजांचा किंवा फुले शाहू आंबेडकरांचा अपमान होणार असतो तेव्हा जर आम्ही बोललो नाही त्याचा उपयोग काय? काय आमची बांधिलकी, काय आपली मांग, का जगतोय आपण, कोणत्या तत्वांसाठी जगतोय? एक हा राज्यपाल येतो जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काळी टोपी घालून सर्वत्र वावरतो, कारण तो त्यांचा संस्कार आहे, आणि शिवाजी महाराजांचा अपमान करतो, आणि महाराष्ट्रामध्ये मराठी रक्त बंड करून उठत नाही, मराठी अस्मिता मेली आहे? मला कळलं नाही काय झालं नेमकं महाराष्ट्राला, तुम्ही उत्तर द्या।